सुप्रीम कोर्टातली महत्त्वाची सुनावणी होते आणि या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आता माझ्यासोबत आहेत या कोर्टातल्या सुनावणीसाठी ते प्रत्यक्ष दिल्लीमध्ये आलेले आहेत देसाई साहेब शिंदे गटाचा हा दावा आहे की निवडणूक आयोगाची जी नोटीस आहे ज्याला तुम्ही स्थगिती द्या असं म्हणताय तर त्याला स्थगिती मिळू नये निवडणूक आयोगाला आपलं काम करू द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे काय तुमची भूमिका आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे ही मागणी केली आहे की मुळात हा जो गट स्थापन झालेला आहे आणि त्यांनी जे त्या ठिकाणी सरकार स्थापन करायचा महाराष्ट्रात प्रयत्न केलेला आहे हे सगळं गैर झालेलं आहे बेकायदा झालेलं आहे आणि त्याच्याबद्दलच्या याचिका आमच्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्याची सुनावणी होते आहे आणि त्याच्यामध्ये बरेच घटनात्मक मुद्दे आहेत तेव्हा त्यांचा निकाल प्रथम लागावा आणि खरं तर मागच्या सुनावणीच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलं की अनेक घटनात्मक मुद्दे असल्यामुळे त्यांचा विचार आधी केला पाहिजे तेव्हा याच्याबद्दलचा मुख्य निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांची कारवाई सुरू करावी तोपर्यंत त्याला स्थगिती द्यावी हे आमचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाची सुद्धा एक प्रक्रिया आहे त्यांचेसुद्धा अधिकार आहेत हे आम्ही नाकारत नाही परंतु सर्वोच्च न्यायालयात हे सगळंच प्रकरण असल्यामुळे सुनावणीसाठी तिथे प्रथम त्याचा निर्णय होऊ द्या आणि मग ज्या पुढच्या काही यंत्रणा असतील त्या आपापल्या कारवाई करू शकतील हा आमचा दावा आहे आठ ऑगस्टपर्यंतची वेळ निवडणूक आयोगानं दिलेली होती जोपर्यंत आजची सुनावणी किंवा त्याच्यातलं स्पष्टता येत नाही तोपर्यंत आपलं उत्तर पण पोचणार अनिश्चित नाही आज आम्हाला का काय जो आदेश मिळेल त्याप्रमाणे त्यांनी जर आमच्या विनंतीला मान देऊन किंवा मी विनंती मान्य करून निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीनंतर त्यांची कारवाई करावी अशा प्रकारचा निर्णय दिला तर मग ती आठ तारीख राहणारच नाही पुढे जाईल परंतु त्यांनी जर वेगळा निर्णय दिला आणि आम्हाला काही आदेश दिले तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे सर्वतोपरी आहेत ते मान्यच केले पाहिजेत सत्तावीस तारखेपर्यंतची वेळ मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेली होती क्वेश्चन्स ऑफ लॉ जे काही आहेत ते फ्रेम करण्यासाठी आपल्या बाजूनं काय नेमकं सांगण्यात आलेलं आहे काय ते आमच्या आमचे विधिज्ञ आहेत आमचे जे काही प्रतिनिधी किंवा वकील आहेत ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी सगळे ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा कायदेशीर मुद्द्यांचा किस काढलेला आहे आणि ह्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी मागच्या सुनावणीच्या वेळेला एक अभिप्राय व्यक्त केला संकेत दिले की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक घटनात्मक पैलू आहेत त्या पहिल्यांदा आपण घटनात्मक बाजूंचा विचार करू आणि त्यासाठी एक मोठं घटनापीठ स्थापन करावं की काय ह्याचा आम्ही विचार करतो आहात असंसुद्धा सुतोवाच माननीय मुख्य न्यायमूर्तींनी केलं होतं देसाईसाहेब आदित्य ठाकरेसुद्धा वारंवार दौरे करतायत वारंवार म्हणतायत की हे घटना घटनाबाह्य सरकार आहे आणि ते कोसळणार म्हणून पण दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार काल अमित शहाना भेटले याच्या आधीसुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं की महाशक्ती आपल्या बाजूनं आहे तर काय या सगळ्या महाशक्ती बाजूने आहे ही काही धमकी आहे का ह्याच्या काही धमकी म्हणून पाहायचं का ये तर अशा को धमकीने कोणी का काही घाबरणार नाही जे जे ज्या ज्या ठिकाणी जे जे व्यासपीठ उपलब्ध आहे जे माध्यम उप उपलब्ध आहे तिथे तिथे आम्ही आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मागणारच okay. आणि क कसंही केलं तरीसुद्धा ते सरकारसुद्धा पूर्णत्वाने आकारच येऊ शकत नाही कारण त्यांनाही त्यांच्या कायदेशीर मर्यादा लक्षात आलेल्या आहेत काल पुण्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीवरती हल्ला झाला शिवसैनिकांनी तो केल्याचा त्यांचा आरोप आहे काय आपली प्रतिक्रिया मी हल्ल्याचं समर्थन करत नाही कोणी कायदा हातात घेऊ नये आणि अशी मोडतोड तोडफोड करू नये परंतु ह्या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत की गद्दारी करून जर उजळ माथ्याने कोण फिरत असतील तर शिवसैनिकच काय महाराष्ट्रातल्या आम जनतेलाही आवडत नाही आणि त्याच्याविरुद्ध अशा प्रतिक्रिया उमटत असतात कायदा हातात घेऊ नये हे बरोबरच आहे परंतु ह्या प्रतिक्रिया ह्या सर्वसामान्यांमधून सुद्धा उमटू शकतात ते शिवसैनिक नव्हते की सामान्य लोक नाही नाही त्याच्यावर आता काय जे काही कारवाई झालेली आहे अटक अमोक तमोक ते सगळं आहे त्यातून काय जे असेल ते समोर येईलच मी अशा प्रकारच्या हल्ल्याचं समर्थन नाही करत परंतु हे का घडतं ह्याचं विश्लेषण मात्र करता येतं विचार बदलले म्हणून मग तुम्ही ठार माराल का अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरती दिलेली आहे काय वाटतं नाही नाही मी म्हणून म्हणतो त्याचा पुढचा शब्द जाऊ द्या परंतु हाणामारी हल्ले हे उचित नाही पण लोकांच्या प्रतिक्रिया ह्या उत्स्फूर्तपणे त्या त्या ठिकाणी होत असतात धन्यवाद देसाई साहेब आपण मंत्री असताना एक विषय मराठी अभिजात भाषेचा खूप लावून धरलेला होता काल शिंदे गटाचे खासदार अमित शहांना भेटले याच मुद्द्यावरती आणि पहिलं निवेदन त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दे मिळावा यासाठी केलेला तमाम मराठी जनतेनं लाखोंच्या निवेदनांवर लाखोंच्या संख्येनं निवेदनं सह्या करून दिलेले आहेत त्यामुळे ही प्रत्येकाची ही भावना आहे प्रत्येकाची ही मागणी आहे आणि त्याचा पाठपुरावा हा सर्वांनीच केला पाहिजे मी स्वतः अमित शहांना भेटून दीव येथे जेव्हा पश्चिमी राज्यांची परिषद होती त्यावेळेला हा मुद्दा मी तिथे सविस्तरपणे मांडला आणि अमित शहानी मला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की मला हा विषय माहीत आहे मी स्वतः जातीनं ह्यात लक्ष घालतो त्याच्यापूर्वी मी जी किशन रेड्डी जे आहेत सांस्कृतिक कार्याचे मंत्री त्यांना भेटून त्यांना निमंत्रण दिलं होतं की आपण महाराष्ट्रात या तो, तो फेब्रुवारी महिना होता सत्तावीस फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो महाराष्ट्रात तसा कार्यक्रम आहे आपण तिथे येऊन तिथे तुम्ही ती घोषणा करा की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकार जाहीर करत आहे तुमचं कौतुक होईल तुमचं स्वागत होईल तुमचं आम्ही सत्कार करू असे सगळे प्रयत्न आम्ही केलेले आहेत आणि साहित्य संमेलनात आणि इतर कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती महोदयांना उद्देशून लिहिलेली पत्र ठेवली होती आणि त्याच्यावर लाखो मराठी बांधवांनी भगिनींनी सह्या करून ती मागणी केलेली आहे आणि ती एक लोकचळवळ म्हणूनसुद्धा आम्ही पुढं नेतो आहोत आणि अजूनही शिवसेना पक्ष म्हणून की आमची बांधिलकी की महाराष्ट्राची आहे हे कार्य आम्ही करतच राहू पण शिंदे गटाला हे श्रेय द्यायचा प्रयत्न अहो बघा कोणाच्या कोंबड्याने सूर्य उगवतो असं जर म्हटलं तर ती अतिशयोक्ती होईल हा विषय कुठल्या पक्षाचा आहे का कुठल्या गटाचा आहे का मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे इतकी वर्षे ही का प्रलंबित राहतंय सगळे पुरावे देऊनही ही आमची व्यथा आहे ही आमची वेदना आहे ही आमची मागणी आहे ही तमाम मराठी जनतेची आहे महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची आहे तर हे होते शिवसेना नेते सुभाष देसाई कॅमेरामॅन चा प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा हा उघडा डोळे बघा नीट